भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून वांगणीतर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन बुधवारी झाले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा मोह येथे दुरुस्ती करण्यासाठी 4 लाख रुपये, मोह येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी 12 लाख रुपये, मोह येथे अंतर्गत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 8 लाख रुपये, मोहचा पाडा येथे अंगणवाडी बांधण्यासाठी 8,50,000 रुपये, पाली खुर्द येथे अंगणवाडी बांधण्यासाठी 8,50,000 रुपये, पाली खुर्द येथे अंतर्गत काँक्रीटीकरण करण्यासाठी 8 लाख रुपये, लोणीवली येथे अंगणवाडी बांधण्यासाठी 8,50,000 रुपये, आंबिवली येथे अंगणवाडी बांधण्यासाठी 8,50,000 रुपये, रायगड जिल्हा परिषद शाळा आंबिवली दुरुस्ती करण्यासाठी 4 लाख रुपये, रायगड जिल्हा परिषद शाळा लोणीवली दुरुस्ती करण्यासाठी 4 लाख रुपये, वांगणी येथील अंगणवाडी दुरुस्ती करण्यासाठी 1 लाख रुपये या कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, वांगणीतर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच अक्षदा म्हात्रे, माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच संतोष शेळके, प्रमोद म्हात्रे, प्रवीण पालव, सदस्य संतोष पाटील, भाजप इचुंब विभागीय अध्यक्ष सतीश मालुसरे, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, अतिश मालुसरे, दीपक भालेकर, बळीशेठ मालुसरे, बबन मालुसरे, नथू मालुसरे, गोपीनाथ भालेकर, भाऊ पाटील, सुभाष पाटील, दत्तात्रय शेळके, राम शेळके, बाळराम गाताडे, आप्पा पाटील, गणेश पाटील, मयूर घरत, राम भस्कर आदी उपस्थित होते. निश्चितच एक मनाला आनंद होतोय की आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यामध्ये विविध प्रकारची विकास कामांचं दररोज वेगवेगळ्या गावामध्ये भूमिपूजन उद्घाटन होत असतात आणि आम्ही त्यांचे सर्व साक्षीदार आणि ते आमच्या आम्हा सर्वांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग येतो. गेले अनेक दिवस वर्तमानपत्रामध्ये काही घोडसाळ प्रकारचे वृत्त नेहमी येत असतात की मोह ग्राम गावामध्ये किंवा शुकर मोह रस्ता असेल, ONGC ते पालीपर्यंतचा रस्ता असेल, अशा ह्या रस्त्यांकडे दुर्लक्ष. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो, आमदार साहेबांचं लक्ष हे अतिशय चाणक्य असं लक्ष आहे. आमच्या ह्या दोन्ही तिन्ही विभागामध्ये म्हणजे आत्ताचा नवीन विभाग झालेला पालीदेवत असेल, परस्पर जिल्हा परिषद असेल, वांगणीतर्फे वाजे असेल, याच्यावर सातत्याने आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले नेते अरुणशेठ भगत साहेबांचा सातत्याने लक्ष असतो. आम्ही ज्या ज्या गोष्टींची मागणी करतो ती विकासाची कामं, मग ती कुठल्या प्रकारचे आहेत, किती फंडाचे आहेत, त्याच्यासाठी कशा प्रकारचा फंडचे अरेंजमेंट करायला लागेल, हे सर्व आमच्या अरुणशेठ भगत साहेब हे करत असतात. आणि निश्चितच उसरली ONGC ते शुकरपर्यंतचा रस्ता आता पूर्णत्वाकडे येत आहे, त्याच्यामध्ये काय दोष कुठं दोष होते हे तुम्ही आम्ही जनता सर्व जाणते. त्याचबरोबर मागच्या वेळी मोह ते पाली
ते शिवकर हा या रस्त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणे आमदार साहेबांनी निधी टाकला. काही लोक सांगत होती हा रस्ता आम्ही आणला. अरे लोकप्रतिनिधी रस्त्यांची कामं सुचवत असतात, ती कामं आणत असतात. एका दिवसामध्ये वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठल्या व्हॉट्सअपच्या चॅटवर फेसबुकच्या चॅटवर टाकून कामं येत नसतात. ही कामं आणण्यासाठी प्रदीर्घ असं त्याचं नियोजन करावं लागतं आहे. मात्र कॉन्ट्रॅक्टर चांगला असेल आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे आपण सामंजस्य लागलो तर चांगल्या प्रकारचं काम होतं आहे. आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की बऱ्याचशा ठिकाणी एकच कॉन्ट्रॅक्टर जो सातत्याने पनवेलच्या आमसभेमध्ये सुद्धा काय यादीमध्ये टाकावं अशा प्रकारची मागणी केली गेली होती, परंतु चढ्या याच्यामध्ये कमी भावाने टेंडर भरून ती कामं मिळवायची आणि कामं कशी थांबतील अशा प्रकारचा दुष्ट राजकारण या तालुक्यामध्ये होऊ पाहत आहे. आणि त्यानंतर व्हॉट्सअप आणि चॅटिंग व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या द्वारे आमदार साहेबांना दोष कसा द्यायचा एवढंच पाहत असतं. मात्र आमदार साहेब हाती चले अपनी चाल कुते भुके हजार, साहेबांची कामंही सातत्याने चालू असतात. कोणी किती बोललं तरी आमदार साहेबांचा विकास झाला तो थांबणार नाही. आज या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या विकास निधीतून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या प्रकार जवळजवळ 1 कोटी रुपयाची कामं या ग्रामपंचायतच्या अंतर्गत होत आहे. मी सरपंच उपसरपंच आणि सर्व सन्मान्य सदस्यांना धन्यवाद देईल. आपण अशाच प्रकारे चांगले काम करा. ग्रुप ग्रामपंचायत वांगणी याचे माजी आमचे सरपंच उपसरपंच म्हणजे सतीश पारुसरे म्हणा, स्वाती पवार म्हणा, यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीमार्फत भरपूर आम्हाला शाळेसाठी मदत केलेली आहे. आणि आत्ताचे उपसरपंच माजी पालव आणि श्री पाटील हे सुद्धा आमच्या शाळेसाठी खूप मदत करतात, शाळेच्या प्रगतीसाठी अगदी मेहनत घेत असतात आणि शाळेला म्हणजे आम्हाला शिक्षकांना सुद्धा खूप मदत करून शाळेची कशी प्रगती होईल यासाठी ते सतत कार्य करत असतात. म्हणून त्या या निमित्ताने मला हे सांगावं असं वाटलं.